काँग्रेसचे <ग्ण्णें> नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात एक वक्तव्य केलंय आणि महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलंय भाजप आणि शिंदे गटानं राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर स्वातंत्र्यवीरांवरती टीका करणाऱ्या रा रा राहुल गांधींना अटक करावी अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकरांनी केली आहे रणजित सावरकर राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही देणार आहेत यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी नवनाथ बननं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा अपमानजनक वक्तव्य केलंय या संदर्भात बोलण्यासाठी स्वातंत्र्यवीरांचे पंतु रणजित सावरकर आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आहे राहुल गांधी यांचं वक्तव्य काल ऐकलं तुम्ही काय प्रतिक्रिया राहुल गांधी हे नेहमी करतायत मला वाटतं सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असं त्यांना खोटा त्यांचा दे समज आहे परंतु ह्यामध्ये ते एका देशभक्ताची अत्यंत त्याच्यावर वाईट आरोप लावून बदनामी करत आहेत आणि हे जनता सहन करणार नाही आणि यांनी आधी पण हे केलेलं आहे असे उद्योग अनेकदा केलेले आहेत तर ते त्याच्यासाठी दोन हजार सतरा साली मी त्यांच्याविरुद्ध भोविवाडा कोर्टात एक केस केली होती आणि न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले संदर्भात तपास करण्याचे सेक्शन दोनशे दोन खाली आणि आज पुन्हा आम्ही करतोय कारण अशा प्रकारची वक्तव्य वारंवार जरी आपण भाषण स्वातंत्र्य म्हटलं तरी वाटेल ते बोलायचं कोणाची बदनामी करायचा तुम्हाला अधिकार नाही आहे आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करायचा अधिकार माझा असल्यामुळे मी तिथे जाऊन तक्रार करणार आहे आज गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही करतायत तुम्हाला या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्यावर कार काय कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांनी राहुल गांधी यांना अटक करण्यात यावी कारण याच महाराष्ट्रामध्ये काही दिवसावर आपण बघितलं होतं की शरद पवारांबद्दल एक कुठलं तरी ट्विट रिट्विट केल्याबद्दल मी लिहिलंही नाही रिट्विट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं होतं आणि सावरकरांबद्दल हिंदुस्थानच्या विरोधी काम करत आहेत आणि त्यांनी तर काल ऍक्टिंग करून भीक मागणारे होते का सावरकर अशा प्रकारे जर सावरकरांचा सा महाराष्ट्रात अपमान होत असेल तर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी एक मागणी अशी होती की राहुल गांधींची यात्रा जी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ती महाराष्ट्रात रोखावी ती अडवावी अशा पद्धतीची एक मागणी होती तुमचं काय मत आहे त्यांना प्रचारासाठी करायची त्यांनी करावी पण जर हे देशभक्तांचा अपमानच ते करणार असेल हाच उद्योग करणार असेल तर ह्या यात्रेवर निश्चितच बंदी आली पाहिजे महाराष्ट्रात रोखली पाहिजे ही यात्रा निश्चितच कारण काँग्रेसने पायंडा घालून दिलाय शरद पवारांवर टीका होते तेव्हा ती ती फॉरवर्ड करणारी व्यक्ती जेलमध्ये जाते त्यामुळे यांचा काही अधिकार दे त्याच न्यायाने जो न्याय शरद पवारांच्या बदनामीला होता शरद पवारही देते आहेत आपले चुकीची झाली बदनामी त्यांना जो होता तोच न्याय आता राहुल गांधींना लागावा गुन्हा करणारी व्यक्ती लहान आहे का मोठी आहे ह्याच्याकडे कायदा लक्ष देत नसतो गुन्हा काय आहे आणि सावरकर हे निश्चितच शरद पवारांपेक्षा मोठे आहेत असं मला वाटतं सर याबद्दल संजय राऊत यांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा संजय राऊत असं म्हणतात सावरकरांबद्दल प्रेम असेल सरकारला तर सावरकरांना भारतरत्न द्यावं भारतरत्न त्याची तुम्ही मागणी करता संजय राऊतांना काय अधिकार आहे म्हणायचा तुमचे जे पार्टनर्स आहेत ते सावरकरांना दिवस रोज शिव्या देत आहेत त्यांनी सावरकरांवर अत्यंत अश्लील असा लेख लिहिला तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो मला भेटही नाकारण्यात आली आणि मी त्यांना जेव्हा पत्र दिलं त्याचं उत्तर द्यायचं सौजन्य नाही तुमचे पार्टनर्स आहेत ना ते त्यांना तुम्ही सांगू शकत नाही साधं सावर मी सावरकरांची बदनामी तुम्ही चालवून घेता सत्तेच्या करता आणि सावरकरांना भारतरत्न आम्ही परिवारांनी कधी मागणी केली नाही आहे आणि आम्ही करणारी नाही अशी मागणी तुम्ही या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोललात मी सांगितलं ना मी भेटायला गेलो तुम्हाला भेटही दिली नाही त्यांनी उद्धव दिली हो जेव्हा त्यांची काय शिदोरी नावाचं मासिक आहे त्यात अत्यंत घरेड्या भाषेत लिखाण झालं सावरकरांबद्दल अत्यंत शंभर टक्के खोटं म्हणजे त्यात एक एकही तथ्य नाही म्हणजे सावरकरांना शिक्षा झाली जन्मटेपेची ती स्वातंत्र्य करताना तर ती बलात्कार करण्याकर इतकं दादांत खोटं आणि त्याच्यावर कारवाई तर सोडा मी त्यांना भेटायला गेलो तर मला भेट पण दिली नाही मी पत्र खाली दिलं मुख्यमंत्री कार्यालयात सांगितलं मला खाली जनरल ऍडमिस्ट्रेशन द्या जेवढं मी पत्र दिलं तर त्या पत्राचं उत्तर नाही मला अजून सर आपण बघतो यापूर्वी बाळासाहेब ठाकरे असतील जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरे स्वतः पुढे आले होते त्यांनी आंदोलन केलं होतं आत्ता ती भूमिका बदलली असं वाटतं तुम्हाला तुम्हाला काय दिसतंय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की सावरकरांचा अपमान करण्याला आम्ही पाऊल टाकू देणार नाही मुंबईत आणि मणीशंकराला पाऊल टाकू दिलं नाही आज त्यांचेच वंशज यांच्या गळ्यात गळे घालून फिरतायत त्याच्यावर मी कॉमेंट करायची गरज वाटते का तुम्हाला जनता बघते ना ही ही भूमिका बदलते तुम्हाला वाटत ही भूमिका बदलली आहे बदलली निश्चित बदलली ना ज्या शिवतीर्थात बाळासाहेबांनी जोडे आंदोलन केलं आज त्याच शिवतीर्थावर काँग्रेसचे नेते बाळासाहेबांच्या समाधीच्या दर्शनाला येणार आहेत आणि दिवसाची सुरुवात नाना पटोळ्यांनी सावरकरांना शिव्या घालून केलेली आहे आणि मला निश्चित बघायला हे काय आता बघू काय त्यांचं स्वागत कसं होतं तिथे खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल पर्सन हेमंत कदम यांच्यासह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट